आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता सगळी विघ्न दूर होण्याची वेळ जवळ आली आहे. कदाचित ही सगळी विघ्न दूर होणार म्हणून आज तुम्ही इकडे आलाय. तिचं व्रत करून घेण्यासाठी तुला देवीने इकडे बोलावलं असेल. ते व्रत मी तुला सांगते. ते व्रत जर तू आणि तुझ्या नवऱ्याने मिळून केलं तर तुझ्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर होती आणि तुझी आई तुझ्या पोटी जन्माला येईल. काय असेल ते व्रत? हे देऊळ ज्या भूमीवर उभं आहे ती भूमी खूप पवित्र आहे आणि ते व्रत करणारी व्यक्ती सुद्धा तितक्याच स्वच्छ मनाची असायला हवी जशी तू आहेस. गुरुमाई, मी तयार आहे हे व्रत करायला. तुम्ही मला सांगा ना हे व्रत कसं करायचंय. देवीचा दिवा डोक्यावर घेऊन देवळाला पूर्ण प्रदक्षिणा करायची. तो दिवा विजता कामा नये. त्यावेळी तुझा नवरा तुझ्या बरोबर असायला हवा. तुम्ही दोघांनी न बोलता अनवाणी ही प्रदक्षिणा करायची. तो दिवा देवळात परत आणला की होमाभोवती अर्पिताने गुडघ्यावर 108 प्रदक्षिणा करायच्या. मग तो दिवा देवी समोर ठेवायचा आणि देवीचा प्रसाद देवळाबाहेरच्या सगळ्या गरिबांना नेऊन वाटायचा. गुरुमाई, या देवळाच्या मागचा रस्ता काट्याकुट्यांनी भरलेला आहे. तिथे अनवाणी कसं जायचं? व्रत जितकं खडतर असेल तसंच त्याचं फळही मिळेल. जणू काही वडिलांच्या अंगावरची सगळी विघ्न ही स्वतःच्या अंगावर घेऊन देवीच्या दर्शनाला जाते. एकदा का हे व्रत पूर्ण झालं की तुझ्या संसारातली सगळी विघ्न दूर होती आणि गौतमच्या जीवाचा धोकाही टळेल. हे व्रत फळलं तर चांगलंच आहे पण अर्पितासाठी हे व्रत अवघड जाणार आहे. कालच ती चक्कर येऊन पडली होती, अजून अंगात त्राण नाहीये तितके. अर्पिताला हे व्रत जड जाणार आहे. आजी, आई, काही झालं तरी मी हे व्रत करणारच आहे. बाबांवर जे संकट येणार आहे ते कधीही येऊ शकतं, त्यामुळे मी एकही दिवस वाट बघणार नाहीये. मी उद्याच हे व्रत करणार. अगं, लगेच उद्या? जरा थांब अप्पू, तुझ्या अंगात त्राण नाहीये. हे देऊळ केवढं मोठं आहे ते पाहिलंयस का? त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालायची म्हणजे कितीतरी त्रास लागतील. अगं आजी, अगं हे बघ, मला कितीही त्रास झाला ना तरी मी हे व्रत करणारच आहे. बाबांच्या सुरक्षेसाठी मी उद्याच या देवळात हे व्रत करणार, माझं ठरलंय. अप्पू, हे सगळं तुलाही अवघड जाणार आहे आणि युवराजलाही. आई, तो आहे माझ्या सोबत,
आम्ही दोघे हे व्रत नक्की पूर्ण करू. शाबाश नील, क्या बात है. तू अगदी योग्य वेळी यांचा पाठलाग केलायस. आता उद्या अर्पिता आणि युवराजच्या प्रेमाची परीक्षा, फायनल एक्झाम. आणि त्याचा परीक्षक कोण तर स्वतः गौतम जागीरदार. गौतम मेल्याची बातमी कधी देतोस तू? हे बघा, तुम्ही जे काही मला सांगितलंय ते कळलंय आणि मला पटलंय सुद्धा. पण त्याआधी मला एक कमाल संधी मिळाली आहे, त्या गौतम जहागीरदारला तडफडताना बघण्याची. मला त्याची मरतानाची तडफड बघायची आहे. तुम्ही आधी ऐका तर माझं. उद्या तो युवराज आणि अर्पिता टेकडीवरच्या मंदिरात जाणार आहे कुठलं तरी व्रत करायला. ते व्रत करताना गौतम जेव्हा त्या दोघांना बघेल तेव्हा त्याची खात्री पटेल की ते दोघेही गौतमला खूप आधीपासून फसवत आहे. आणि त्यानंतर गौतमची जी काही हालत होईल ना ती बघायला मला खूप मजा येईल. मग एवढ्या उड्या कशाला मारायला हव्यात? आणि तो गौतम कशाला जाईल त्या मुलीचं व्रत बघायला? मी आहे ना, मी घेऊन जाणार त्याला, मी दाखवणार ते सगळं. आणि मग त्यानंतर गौतमचा युवराज वरचा विश्वास संपला की मग त्यानंतर इथे मला चॅलेंज करणार कोणीच नाहीये. हे बघ नील, काय फालतू गोष्टी करतोय हा नील. प्रेम कहाण्या कसल्या दाखवतोय? आता पुरे झालं, तो नील काहीतरी करेल याची वाट बघणं. उद्या गौतमचा शेवट मीच करेल. हो आई, अर्पितासाठी कुठल्याही कठीण आव्हानांना सामोरं जाईल. गुरुमाईंनी सांगितलेलं व्रत करायला तुम्ही दोघं नक्की तयार आहात ना? हो आजी. वेल, माझा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण अर्पिताला हे हवंय ना, तर मग मी नक्की करेन. अर्पितासाठी मी काहीही करायला तयार आहे.
खूप कठीण आहे हा व्रत. अहो आजी, आता आम्ही दोघं एकत्र आलोय ना, मग आमच्यासाठी काहीही कठीण नसत. मग काय, हे व्रत नक्की फळणार. पिऊनी देवळात यायला नकार दिलाय. ती म्हणाली तिला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. तुला वाईट वाटेल पण आजी, पिऊच्या कुठल्याच वागण्याचं मला वाईट वाटत नाही. फक्त एवढंच की पिऊच्या बाबतीत काहीच वाईट घडायला नको. काही वाईट नाही होणार अप्पू. बर, तुझ्या घरी फोन केला होता, आई बाबांना या व्रताविषयी सांगितलंय आणि आत्यांना सुद्धा, तिघांनाही मी आमंत्रण दिलेलं. हा काय, अहो पण माझ्या घरच्यांना कशाला. गुरुमाई म्हणाल्या तुम्हा दोघांच्याही पाठीशी तुमच्या कुटुंबाचे आशीर्वाद असायला हवेत म्हणून त्यांना बोलावलंय. ओटी घ्यायची, जरा 100 रुपये द्या ना. 100 आहे हो, द्या हो, ओटी घ्यायची. कशी दिली मावशी ओटी? नाही, मला कशाला इथे घेऊन आलीस? मला एकतर ते व्रत बघायची अजिबात इच्छा नाही. अगं, उभीला जर का मुलगा झाला तर मायरा बरोबर लग्न कसं होणार त्याच? झालं म्हणजे मी आयुष्यभर भिकाजीच राहणार, कुबेर कधी होणारच नाही. डोकं फिरलंय का रे तुझं? कधीतरी जरी डोक्याने विचार कर ना. काय झालं? आपण ते व्रत बघायला इथे आलेलो नाही. मग ते व्रत पूर्ण होऊ नये याच्यासाठी अडथळे निर्माण करायला आलेलो आहोत आणि त्याची सगळी सोय केली आहे मी. कसली सोय? व्रत? हा ग, त्या दोघांचं व्रत आहे ना, म्हणजे उपवास केला असेल त्यांनी. अगं, तो उपवास सोडण्यासाठी काही फराळाचं घेतलंय की नाही याची सोय विचारत होते. त्याची काळजीच करू नका तुम्ही, मी सगळी सोय केलीये. हो चला, आता उशीर होईल आपल्याला. हो हो, चला चला, उशीर होतोय. चल चल. कुठे हा नील? किती वेळ वाट बघायची, फोनही लागत नाही या लोकांच्या. कुठे होतास बाबा? किती वेळेचा फोन ट्राय करतोय, फोनही लागत नाहीये. सॉरी सर, मी येतच होतो, उशीर झाला, सॉरी. दादा, तुमच्याकडे रुमाल आहे का? माझा हरवलाय. काय झालं? काय नाही सर, ते घाई घाईत येत होतो ना, त्यामुळे रस्त्यात एक काचेचा तुकडा होता, तो पायात घुसला. जास्त काही नाही. मी असो ना अनवाणी, हा करा मूर्खपणा. अजून सांगितलंय ना स्पष्ट, विषय संपला तो, तरी कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा रे तुला? माझ्यासाठी नाही सर, तुमच्याच साठी. मला माहितीये मी हरलो, मी नाही सिद्ध करू शकलो की युवराज तुमच्याशी खोटा बोलतोय. ते दोघेही मिळून तुम्हाला फसवत आहेत आणि मला सगळं दिसतंय ना. त्या दिवशी अंगणात अर्पिताला जेव्हा चक्कर आली तेव्हा युवराजने तिला सावरलं. सावरलं ना सर, याला प्रेम नाही तर अजून काय म्हणतात? माणुसकी, माणुसकी म्हणतात त्याला. ठीक आहे सर, मी हरलो. मी तुम्हाला हे पटवून देऊ शकलो नाही की युवराज तुमच्याशी खोटं बोलतोय. ते दोघेही मिळून तुम्हाला फसवत आहेत. नील, बास बास आता. आणि आता चपला घाल, मी सदाबोधन घेऊन यायला सांगतो. नाही सर, नको. नाही त्याचं काय, मी टेकडीवरच्या मंदिरात जाऊन ही शपथ घेतली होती, त्यामुळे आधी मी मंदिरात जाईन, माझी चूक मान्य करीन आणि मगच चपला घालीन.
हवं तर मी तुमच्या समोर माझी चूक मान्य करीन, तुमच्या समोर चपला खाली. तुम्हाला जेव्हा जमत असेल आपण तेव्हा मंदिरात जाऊ, काही जेव्हा जमत असेल वगैरे नाही, आज आत्ता जायचं, ऑफिसला जाण्याआधी तिकडे जाऊया, काही फार फरक नाही पडणार. चल रे, टेकडीवरच्या मंदिरापाशी गाडी घे आणि जे पहिलं चपलांचं दुकान दिसेल तिथे आधी थांबव, नवीन चपला घेऊन जाऊ पुढे. चल मम्मी खुश आहेस ना तू? आमच्यावर असलेला राग कमी झालाय. युवी उगाच रागवते का रे मी तुमच्या दोघांवर? हा अरे मलाही हेच हवं होतं ना, तुमच्या दोघांचा सुखी संसार पाहायचा आहे मला. माझं नाटवंड खेळवायचंय, बरोबर बोलते ना मी? आता गेलाय माझा राग. हो मग आम्हालाही आनंदच होईल ओके नाही? हो ना, आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुमचं व्रत पूर्ण होईपर्यंत ना आम्ही इथेच थांबतो. प्रदक्षिणाला सुरुवात करा. देवीचा दिवा डोक्यावर घेऊन देवळाला पूर्ण प्रदक्षिणा करायची. गुरुमयी या देवळाच्या मागचा रस्ता काट्याकुट्यांनी भरलेला आहे. व्रत जितकं खडतर असेल
तसंच त्याचं फळही मिळेल. जणू काही वडिलांच्या अंगावरची सगळी विघ्न ही स्वतःच्या अंगावर घेऊन देवीच्या दर्शनाला जाते. एकदा का हे व्रत पूर्ण झालं की तुझ्या संसारातली सगळी विघ्न दूर होती आणि गौतमच्या जीवाचा धोकाही टळेल. काहीही काळजी करू नका, आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे हे व्रत तुम्ही नक्की पूर्ण करा. देवी आईच्या आशीर्वादाने नक्की शुभदा तुझ्या पोटी जन्म घेईल. बर, व्रत सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तुम्ही दोघांनीही बोलायचं नाहीये, लक्षात आहे ना? भरकटणार, कारण हा बोर आधीच उलटा करून ठेवलाय मी आणि आता ते ज्या मार्गाने जातील तिथे अडथळे निर्माण करूच आपण. आता हे व्रत पूर्ण होऊ शकत नाही. मी काय करतो, मी या दिशेने त्यांच्या आधीच जातो आणि तिथे नवीन अडथळे निर्माण करून ठेवतो. Thank you.
विजवता आला मी तुला. काय चिडते अग, तो दिवा विजवता विजवता माझा दिवा विजवायची वेळ आली होती. हसू दे आता, ते फारसे पुढे जाणार नाहीत त्याची सोय केली आहे मी. चल हात दे ना जरा. पडेल ना यांचं व्रत आणि ते. अग असं का बोलतेस तू? असं नाही हो, रस्ता तसा कठीण आहे त्या दोघांना. नका काळजी करू, सगळं व्यवस्थित पार पडेल. मी मनात देवीकडे प्रार्थनाच करते तशी, आणि माझी खात्री आहे अर्पिता हे व्रत यशस्वीपणे पार पाडेल. माझ्या युवीवर माझा पूर्ण विश्वास आहे, तो अर्पिताला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. आणि खरंच आपलं नातवंड ह्या जगात येणार ह्यासारखा दुसरा आनंद नाही. नाही युवराजची आत्या आणि बाबा कुठे दिसत नाहीये. वंशना त्यांच्या घरी फोन करायचा होता आणि इथे रेंज नाहीये ना, म्हणून त्या खाली गेल्या असतील आणि तेही त्यांच्या सोबतच असतील. Thank you.
हुशार आहे. आपण त्यांची वाट चुकवली पण तरी तिला कळलं मंदिर त्या दिशेला आहे. आता त्यांचं व्रत पूर्ण होणार. अजून नाही, व्रताची सगळी माहिती मी आधीच काढली. तिने तो दिवा गाभाऱ्यापर्यंत नेला तरी तिला गुडघ्यावर 108 प्रदक्षिणा घालायचे होमाभोवती. तस थकली येते. ती काही प्रदक्षिणा पूर्ण करू शकत नाही. बरं, ते देवळात जाण्याआधी आपल्याला जायला हवं. आता सगळे आपल्याला बघते. त्यांच्याशी कोणीही बोलू नका. आणि त्यांना कोणी मदतही करू नका. या दोघांनी तो दिवा विझू न देता तसाच परत आणला ही खूप मोठी गोष्ट आहे. मी बघितलंय बरीच जोडपी हे व्रत अर्धवट सोडून देतात.
क्वचितच कुणाकुणाला यात यश मिळतं. आता एक काम करा, हा दिवा देवी समोर ठेव. बाहेर एक होम आहे, त्याच्या भोवती रिंगण आहे. त्या रिंगणाच्या आत तुला गुडघ्यावर 108 प्रदक्षिणा घालायची आहे. आणि लक्षात ठेव, रिंगणाच्या आतच प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि इतर कुणीही त्या रिंगणात जायचं नाही. कळलं? देवी समोर दिवा ठेवू या. मनातल्या मनात देवीचा जप कर. हा माझी खात्री आहे, व्रताचा हा शेवटचा कठीण पडावही तू यशस्वीपणे पार पाडशील. तुम्ही आता प्रदक्षिणा घालू शकता.
तुम्ही दोघांनी मिळून व्रत घेतलं होतं, जा तू तिला मदत करू शकतोस।